निपुण भारत, निपुण भारत। निपुण भारत, निपुण भारत। तुम्ही जे काही विश्लेषण केलं त्यातनं मला असं लक्षात आलं की शिक्षकाला इथे सगळ्यांना काही शिकवायचं नाही आहे, सगळी मुलं एकत्र येऊन एकमेकांच्या मदतीने शिकणार आहेत आणि त्याचा फायदा असा होणार आहे की शिक्षक पण खुश असणार आहे आणि प्रत्येक पातळीच्या मुलाचा विचार पण या प्रक्रियेमध्ये झालेला आहे। हो, आणि याचाही अर्थ असाही आहे की शिक्षकांचं मेहनत कमी होणार आहे, श्रम निम्म्यावर येणार असं आम्ही प्रशिक्षणाच्या वेळी म्हणत राहतो आणि परिणाम दुपटीपेक्षा अधिक। आणि जर परिणाम एवढं जास्त असं मिळत असेल कमी श्रम करून तर आनंद समाधान हा तिपटीपेक्षा अधिक। तर त्यामुळे आमच्या प्रशिक्षणाचा हा घोषवाक्यच असतो की या पद्धतीने शिक्षण दिल्याने श्रम निम्म्यावर, परिणाम दुपटीपेक्षा अधिक आणि आनंद तिपटीपेक्षा अधिक। तर ही प्रक्रिया प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक वर्गामध्ये, प्रत्येक मुलासोबत राबवली जाणार आहे VGNT शाळांमध्ये। नक्कीच सर, म्हणजे प्रत्येक व्यक्तीला ही गोष्ट आवडेल जर त्याचे श्रम कमी होत असतील आणि परिणाम जर त्याचे दुप्पट होत असतील तर मला असं वाटतं की प्रत्येक व्यक्तीला हवीशी ही गोष्ट एकदम बरोबर आहे। माणूस म्हणून जे मी स्वतःला समजतो आणि जे काही मी जगामध्ये बघतो तर परिणाम तर हवंच असतो, समाधान हवंच असतो, यश पण हवं असतो, परंतु त्यासाठी लागणारं मेहनतमध्ये मी बौद्धिक मेहनत करायला तयार असतो, पण शारीरिक मेहनत जर माणसाचं डिझाईन बघितलं तर ते हळूहळू शारीरिक मेहनत कमी करण्याकडे कल आहे। आणि त्यामुळे जर किचनचं बघितलं, माझ्या आईच्या किचनमध्ये पाटा वारवंटा होता तर माझ्या बायकोच्या किचनमध्ये किंवा माझ्या किचनमध्ये आता मिक्सर ग्राइंडर आहे। तर त्यामुळे अंग मेहनत हे माणूस कमी कमी करत जातो आहे आणि बुद्धीचा अधिक वापर करतो आणि त्यामुळे वेगवेगळ्या टेक्नॉलॉजी आणि मशीन येतात। तर हेच शिक्षकांना पण लागू आहे, त्यांना पण ते तोंडाला फेस येईपर्यंत लेक्चर देऊन देऊन शिकवणे हे काही आवडत नसते, तरी पण बुद्धीचा अधिक वापर करून मुलं शिकून जावी आणि शिक्षकांनी शिकवूनसुद्धा मुलं न शिकणे असला दुःखापेक्षा मुलांनी शिक्षकांनी न शिकवतासुद्धा मुलं शिकून जावी जे ह्युटोगॉजीमध्ये घडते, जे आपले या नवीन प्रशिक्षणाचा लर्निंग इंटरव्हेन्शनमधून घडते ते आमच्या शिक्षकांना आवडेल याची मला खात्री आहे। म्हणून VGNT शाळेचे शिक्षक पण फार लवकर आपल्या सोबतीला येतील आणि ते झपाट्याने परिणाम पण मिळवतील आणि ते समाधानी पण होतील अशी मी आशा बाळगतो। नक्की सर, खूप छान। सर, मला या संदर्भातलाच प्रश्न तुम्हाला पुढचा असा विचारायचा की मग याच्यासाठी तुम्ही काही ट्रेनिंग डिझाईन करतायत का आणि त्या ट्रेनिंग डिझाईन करत असताना काय अप्रोच आहे आणि काय पद्धत अवलंबली गेली आहे किंवा कशा पद्धतीने ते होत आहे? या ट्रेनिंगमध्ये ट्रेनिंग ऑफ ट्रेनर वगैरे आम्ही केलेलं आहे, ट्रेनिंग मॉड्यूल डिझाईन केली, त्यामध्ये मुख्याध्यापकांसाठी वेगळ्याने एक ट्रेनिंग आहे जे पूर्ण स्कूल लेवलवर आहे, ज्याला मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इन स्कूल मॉलिस असं एक ट्रेनिंग डिझाईन केलेलं आहे। शिक्षकांसाठी तेच आहे, ते मौलिक म्हणून आहे, मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इन क्लास। आणि अशाच पद्धतीने आश्रमशाळा हे सगळे निवासी शाळा असतात आणि त्यामुळे तिथे वसतिगृहामध्ये सुपरिंटेंडेंट असतात, वसतिगृह अधीक्षक असतात, त्यांना पण आम्ही ट्रेनिंग देणार आणि ते मॉलिस म्हणून काम करणार आहे, मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इन हॉस्टेल्स। तर असे तीन प्रकारचे मॉड्यूल विकसित केलेलं आहे आणि ते विकसित आम्ही या VGNT आश्रमशाळांचे बेस्ट मुख्याध्यापक 15-20 असेच, बेस्ट शिक्षक 15-20 आणि असेच सुपरिंटेंडेंट वगैरे बोलावून डिझाईन केलेलं आहे। त्या लोकांना सगळ्या गोष्टी शिकूनच बोलायला पाहिजे असं डिझाईन नाही, कारण की जर वर्गामध्ये शिकवताना जर शिक्षकांनी सगळे शिकूनच शिकवायची गरज नसेल तर प्रशिक्षणमध्ये सुद्धा प्रशिक्षकांनी सगळे काही स्वतः शिकूनच शिकवायला पाहिजे असं नाही। तर वर्गपातळीवर यूट्यूबचे व्हिडिओ वगैरेचा भरपूर वापर होणार आहे, इतर मुलांचा वापर होणार आहे, उपयोग होणार आहे, तशाच पद्धतीने या प्रशिक्षणामध्ये पण भरपूर व्हिडिओज आणि शैक्षणिक साहित्यांचे वापर म्हणजे रीडिंग मटेरियलचे वापर करून
हे प्रशिक्षण खूप झपाट्याने मोठ्या संख्येने शिक्षकांना वेगवेगळ्या पातळीवर दिले जाणार आहे. नक्की सर, खूप छान. जसं आपण सांगितलं की तीन प्रकारचे ट्रेनिंग डिझाईन होत आहेत, मुख्याध्यापकासाठी मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेन्शन्स इन स्कूल्स, शिक्षकासाठी मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेन्शन्स इन क्लास, आणि वसतिगृहासाठी मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इंटरव्हेन्शन्स इन होस्टेल्स. अशा तिन्ही प्रकारचे प्रशिक्षण आपले होऊ घातलेले आहेत. आणि कदाचित या तिन्ही प्रशिक्षणामुळे असं घडेल की 24 तास त्या मुलांच्या शिकण्याची प्रक्रिया अधिक गतिमान होईल, अशा पद्धतीचा परिणाम आपल्याला यामधनं अपेक्षित असेल. सर, मला तुम्हाला हे म्हणायचं आहे की आपल्याला जे काही आता प्रशिक्षणार्थी ऐकतात त्यांना तुम्ही काय शुभेच्छा संदेश द्याल या प्रशिक्षणाच्या निमित्ताने? मला तर हे वाटते की प्रत्येक प्रशिक्षणार्थ्यांनी हे प्रशिक्षण खूप आनंदाने घ्यायला पाहिजे आणि खूप लक्षपूर्वक घ्यायला पाहिजे, कारण की हे प्रशिक्षण घेऊन जर योग्य पद्धतीने अंमलबजावणी करता आली तर नक्कीच श्रम निमपट आणि परिणाम 2 पटपेक्षा अधिक आणि आनंद 3 पटपेक्षा अधिक होणार आहे. प्रत्येक माणूस आनंदी राहू इच्छितो, सुखी समाधानी समृद्ध राहू इच्छितो. त्या उद्दिष्टापर्यंत आमच्या आश्रमशाळेचे सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि अधीक्षक पोहोचणार आहे. तर मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या की या पातळीवर पोहोचून एक माणूस म्हणून खूपच आनंदी जगावे, घरातील लोकांना, शेजारपाजारच्या लोकांना, इतर नातेवाईकांना, सगळ्यांना सांगता यावं की माझ्या शाळेची मुलं एक जागतिक दर्जाचे शिक्षण घेत आहेत, कोणी येऊन पाहावं, मी तर रोज पाहतो, मी आनंदी आहे, तुम्ही पण आनंद घ्यावं. तर या पातळीवर सगळ्यांनी पोहोचावे यासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. थँक्यू सर, थँक्यू सो मच.